जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा दणका, गारगोटी परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग, जनजीवन विस्कळीत, जिल्ह्यात पुढील काही दिवस अवकाळी कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, ज्वारी बाजरी गहू टोमॅटो आदी पिकांचं झालं नुकसान, शासनाकडून भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात माध्यमांच्या कॅमेऱ्यांना बंदी, श्री अंबाबाई देवीच्या मूर्ती संदर्भात उलटसुलट चर्चा, जिल्हा प्रशासनाचे आदेश, देवस्थान समिती सचिव शिवराज नायकवडे यांची माहिती। जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू, शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट, प्रशासकीय कामांचा उडाला बोजवारा। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम सीपीआरच्या आरोग्य सेवेवर, व्हाईट आर्मी धावली रुग्णसेवेसाठी, व्हाईट आर्मीचे जवान करत आहेत रुग्णसेवा। तरुणाच्या त्रासाला कंटाळून बोंद्रे नगरातील तरुणीची आत्महत्या, 19 वर्षीय नकोसा बोडेकर असं तरुणीचं नाव, सुसाईड नोटमध्ये केला तरुणाच्या नावाचा उल्लेख, करवीर पोलिसात गुन्हा दाखल। महापालिका कर्मचारी संपातून बाहेर, आजपासून कर्मचारी कामावर होणार रुजू। ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रेची तयारी सुरू, 5 एप्रिलला होणार चैत्र यात्रा, विविध कामांना युद्ध पातळीवर प्रारंभ। शहरातील रस्त्यावर साचले कचऱ्याचे ढीग, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर, संपाचा परिणाम। 4 दिवसात सोने दरामध्ये 1,700 रुपयांची वाढ, गुढीपाडवा सणापर्यंत सोन्याचा दर 60,000 रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता, गेल्या काही दिवसांपासून सोने चांदी दरात चढउतार।